पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना देशाची गुपितं उघड केल्याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना देखील दशकभराचा कारावास सुनावण्यात आला आहे. पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्यावर इम्रान यांनी एक मोठा दावा केला होता. माझं पद काढून घेण्यामागे अमेरिकेचा हात आहे असा आरोप करताना इम्रान यांनी एक राजनैतिक संभाषण जाहीर केलेलं. महत्वाचं म्हणजे 8 फेब्रुवारीला पाकिस्तानात निवडणूक आहेत आणि इम्रान यांना निवडणूक लढवता येऊ नये म्हणून तिथल्या लष्कराने हा निर्णय घडवून आणलाय अशी पाकमध्ये जोरदार चर्चा आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.